हॅलो एवरीवन, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. मला सांगा चॅट बॉक्समध्ये माझा आवाज येतोय का तुम्हाला? ओके, तर आपण आता स्टार्ट करू. आपला आज पहिलं लाईव्ह लेक्चर आहे, तर आपण सगळ्यात पहिले M3 सिलेबस डिस्कस करू. आपल्या M3 किती युनिट्स आहेत, ते कोणते आहेत, हे पहिले आपण डिस्कस करू. D2 M3 सिलेबस. तर टोटल 5 युनिट आहेत. पहिलं युनिट आहे फर्स्ट युनिट लॅपलास ट्रान्सफॉर्म. पहिलं युनिट आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म. सेकंड युनिट आहे इन्वर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म. थर्ड युनिट आहे फुरियर ट्रान्सफॉर्म. युनिट नंबर 4 आहे PDE अँड देअर ॲप्लिकेशन्स. आणि लास्ट युनिट आहे फंक्शन ऑफ कॉम्प्लेक्स व्हेरिएबल. तर असे टोटल तुमच्या M3 5 युनिट आहे. आपण मस्तपैकी एक एक युनिट कंप्लीट करू. तर आज आपण स्टार्ट करू युनिट नंबर 1 लॅपलास ट्रान्सफॉर्म. पहिलं युनिट लॅपलास ट्रान्सफॉर्म. आता आपण हे डिस्कस करू की आपल्याला ह्या पहिल्या युनिटमध्ये कोणते कोणते पॉइंट्स प्रिपेअर करायचे आहेत. ओके, तर फर्स्ट युनिटमध्ये हे 3 पॉइंट्स आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. नंबर ऑफ किती पॉइंट्स प्रिपेअर करायचे आहेत? 3 पॉइंट्स प्रिपेअर करायचे आहेत. पहिला पॉइंट बेसिक ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. सेकंड पॉइंट थेरम्स ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. आणि थर्ड पॉइंट स्पेशल फंक्शन्स. म्हणजे पहिलं युनिट म्हणलं, युनिट नंबर 1 म्हणलं, युनिट नंबर 1 लॅपलास ट्रान्सफॉर्म म्हणलं की तुमच्या माइंडमध्ये डोक्यामध्ये किती पॉइंट्स पाहिजेत? तर तुमच्या डोक्यामध्ये हे 3 पॉइंट्स पाहिजे. बेसिक ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म, थेरम्स अँड स्पेशल फंक्शन्स. ओके, आता तुमचा जो फायनल पेपर आहे, एंड सेमिस्टरचा जो पेपर असतो 60 मार्क्सचा, त्याच्यामध्ये हा जो सेकंड पॉइंट आहे, सेकंड पॉइंटवर मॅक्सिमम किती क्वेश्चन्स येऊ शकतात? 3 क्वेश्चन्स येऊ शकतात, मॅक्सिमम 3 क्वेश्चन्स. आणि जो थर्ड पॉइंट आहे त्यावर येतात मॅक्सिमम 2 क्वेश्चन्स. तुम्ही जर प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की पॉइंट नंबर 2 मॅक्स 3 क्वेश्चन्स असू शकतात आणि पॉइंट नंबर 3 मॅक्स 2 क्वेश्चन्स असू शकतात. ओके, आता काही स्टुडंट्स म्हणतील, सर ह्या पहिल्या पॉइंटवर क्वेश्चन्सच येत नाहीत का? हो, पहिल्या पॉइंटवर क्वेश्चन्स येत नाहीत फायनल पेपरमध्ये. मग काही जण म्हणतील आपण डायरेक्ट स्टार्ट करू पॉइंट नंबर 2, तर असं नाही चालणार. ह्याचं रिझन असं आहे, पॉइंट नंबर 2 टोटली डिपेंड ऑन पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2 जो आहे तो टोटली डिपेंड आहे पॉइंट नंबर 1. ज्या स्टुडंट्सला पॉइंट नंबर 1 चांगला समजलेला आहे त्याच स्टुडंट्सला पॉइंट नंबर 2 प्रॉब्लेम्स सॉल्व करता येतील. मीन्स पॉइंट नंबर 1 हा VIMP असायला पाहिजे फॉर पॉइंट नंबर 2. आणि पॉइंट नंबर 2 तर पेपरमध्ये मॅक्स 3 क्वेश्चन असू शकतात. तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की हा जो पहिला पॉइंट आहे बेसिक ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म, तो चांगला प्रिपेअर करणं गरजेचं आहे. ओके, तुमच्या ज्या हे असतात मिड सेम असतात, क्लास टेस्ट असतात, त्याच्यामध्ये मात्र पहिल्या पॉइंटवर सुद्धा क्वेश्चन्स असणार, पण फायनल पेपरमध्ये मात्र पॉइंट नंबर 2 आणि पॉइंट नंबर 3 क्वेश्चन्स असतील. ओके, आता आपण स्टार्ट करू ह्या टॉपिकचा पहिला पॉइंट, पॉइंट नंबर 1 बेसिक ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. तर बेसिक ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म मध्ये आपल्याला काय काय पाहिजे?
बेसिक ऑफ लैपलेस ट्रांसफॉर्म मध्ये आपल्याला सगळ्यात पहिले पाहिजेत स्टैंडर्ड फॉर्मुले. ओके, सगळ्यात पहिले पाहिजे स्टैंडर्ड फॉर्मुले, नंतर पाहिजे आपल्याला प्रॉपर्टीज. आणि लास्टला पाहिजे डेफिनेशन ऑफ लैपलेस ट्रांसफॉर्म. म्हणजे आपला जो फर्स्ट पॉइंट आहे, पॉइंट नंबर वन, बेसिक ऑफ लैपलेस ट्रांसफॉर्म, ह्या पॉइंट मध्ये आपल्याला काय काय पाहिजे, तर पहिले आपल्याला फॉर्म्युले पाहिजेत, नंतर प्रॉपर्टीज आणि नंतर डेफिनेशन. फॉर्म्युले कुणाचे फॉर्म्युले? लैपलेस ट्रांसफॉर्मचे फॉर्म्युले. प्रॉपर्टीज कुणाचे प्रॉपर्टीज? लैपलेस ट्रांसफॉर्मचे प्रॉपर्टीज. डेफिनेशन कुणाची डेफिनेशन? लैपलेस ट्रांसफॉर्मची डेफिनेशन. तर हे सगळं जे काही बेसिक आहे, जे की इम्पॉर्टंट आहे, ते सगळं आपण पाहणार आहे पहिल्या पॉइंटमध्ये. तर आता आपण स्टार्ट करू स्टँडर्ड फॉर्म्युले. ओके, स्टँडर्ड फॉर्म्युले. तर टोटल लैपलेस ट्रांसफॉर्मचे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत टोटल 9, म्हणजे 9 स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. आता मला एक गोष्ट सांगा की जेव्हा तुम्ही हे साइन पाहता, हे वाला जेव्हा तुम्ही साइन पाहता d/dx, तेव्हा तुमच्या माइंड मध्ये काय येतं, तुमच्या डोक्यामध्ये काय येतं? जेव्हा आपण ह्याच्याकडे पाहतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये येतं की हा डेरिव्हेटिव्ह आहे, राईट? हा काय आहे? हा डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, सिमिलरली ह्या टॉपिकमध्ये, हा कोणता टॉपिक आहे? लैपलेस ट्रान्सफॉर्म. तुम्हाला हे असं दिसेल कॅपिटल एल, तर कॅपिटल एल तुम्हाला दिसलं की तुमच्या माइंडमध्ये यायला पाहिजे की तुम्हाला लैपलेस घ्यायचा आहे. कॅपिटल एल फॉर लैपलेस ट्रांसफॉर्म. ओके, d/dx डेरिव्हेटिव्ह, कॅपिटल एल लैपलेस ट्रांसफॉर्म. आता मी काय करतो, आपल्याला हे माहिती आहे की हा एक सिंपल फॉर्म्युला आहे जो की सगळ्यांनाच माहीत असतो, d/dx ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, हे सगळ्यांना माहीत असते. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती येतो? तो कॉस एक्स येतो. मला हे सांगायचंय की आपण काय करतो, हे d/dx च्या समोर ब्रॅकेटमध्ये जे कोणी असतं, d/dx च्या समोर ब्रॅकेटमध्ये जे कोणी असतं त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो. मीन्स लॅपलासच्या समोर ब्रॅकेटमध्ये जे कोणी असल त्याचा आपल्याला काय घ्यायचा आहे बाबा? त्याचा आपल्याला लॅपलास घ्यायचा आहे. आता जसं की इथे एक मी फॉर्म्युला लिहितोय, पहिला फॉर्म्युला आपला, फर्स्ट फॉर्म्युला, लैपलेस ऑफ 1 इज 1/s. 1 चा लैपलेस असतो 1/s. बर, आता काही स्टूडेंट्स म्हणतील पहिले मला हे सांगू द्या की आपण इथं लैपलेस कोणाचा घेतलाय, ब्रॅकेटमध्ये कोण आहे? ब्रॅकेटमध्ये आहे 1, तर आपण 1 लैपलेस घेतलाय आणि तो किती येतो? तो येतो 1/s. तो किती येतो? 1/s. s. ओके, 1 लैपलेस 1/s. आता काही स्टूडेंट्स म्हणतील की सर हे 1 लैपलेस 1/s च का? असं काही स्टूडेंट्स म्हणू शकतात. तर साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स का असं आपण कधी विचार करतो का? बरोबर आहे की नाही? विचार केला पाहिजे, चांगली गोष्ट आहे, पण आपण जनरली विचार नाहीत करत. आपण साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स लिहितो, बरोबर आहे की नाही? तर आता साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स कसा येतो, साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स कसा येतो, ह्याचं एक प्रूफ आहे, प्रूफ. पण हे जे प्रूफ आहेत ते आपल्या सिलेबसमध्ये नाही आहेत. म्हणजे तुमच्या पेपरला
कोणी विचारणार नाही साईन एचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स कसा आला, पेपरला कोणी विचारणार नाही कारण प्रूफ प्रूफ नाहीतच आपल्या सिलेबसमध्ये. मोठ्या मोठ्या लोकांनी फार्मुले, मोठे मोठे लोक म्हणजे सायंटिस्ट लोक, सायंटिस्ट लोकांनी फार्मुले बनवून ठेवलेत, ते आपल्याला डायरेक्ट इम्प्लिमेंट करायचे म्हणजे अप्लाय करायचे. सिमिलरली वनचा लॅपलास वन बाय एसच का कुठून आला हे ह्याच्यामध्ये आपल्याला घुसायचं नाही, ते आपल्या एक्झामला येत पण नाही, ते कधी तुम्हाला कोणी विचारणार पण नाही. जसा हा एक फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स इज साईन एक्स इज कॉस एक्स, सिमिलरली लॅपलास ऑफ वन इज वन बाय एस. हा टॉपिक संपल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की हे वनचा लॅपलास वन बाय एस कसा येतो, पण त्याच्या जास्त डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाही. ओके बर, पहिला फॉर्म्युला झाला वनचा लॅपलास वन बाय एस. आता आपण दुसऱ्या फॉर्म्युल्याकडे जाऊ, लॅपलास ऑफ ई टू दी पॉवर ए टी. ई टू दी पॉवर ए टीचा लॅपलास, ॲक्च्युली ते असं म्हणायला पाहिजे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ ई रेस टू ए टी, पण ते इतका वेळ कुणाला आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म, लॅपलास ट्रान्सफॉर्म असं कोणी म्हणत नाही, सिम्पली लॅपलास. लॅपलास ऑफ ई रेस टू ए टी असतं वन अपॉन एस मायनस ए. ई रेस टू ए टीचा लॅपलास काय असतो, वन अपॉन एस मायनस ए. आता तुम्ही जर नीट पाहिलं असेल तर इथं नाही का ईच्या पॉवरमध्ये हा जो ए आहे हा ए कसा आहे, इथं कोणतं साईन नाही, साईन नाही, कोणतं साईन नाही आहे म्हणजे हे साईन कोणतं आहे पॉझिटिव्ह, कोणतंच साईन नाही म्हणजे हा ए पॉझिटिव्ह असायला पाहिजे. तर इथं जर पॉझिटिव्ह असेल तर इथं निगेटिव्ह ए येतं म्हणजे उलट बनतं. याचा आपण एक एक्झाम्पल घेऊ, एक मिनिट हा. ओके, ह्याचा आपण एक एक्झाम्पल घेऊ, लॅपलास ऑफ ई टू दी पॉवर टू टी. तुम्हाला लॅपलास घ्यायचा आहे ई टू दी पॉवर टू टीचा. आता ई टू दी पॉवर टू टीचा जर तुम्हाला लॅपलास घ्यायचा असेल तर तुमच्याकडे हा फॉर्म्युला पाहिजे, लॅपलास ऑफ ई टू दी पॉवर ए टी. आता हा ई टू दी पॉवर ए टी जर ई टू दी पॉवर टू टी सोबत कम्पेअर केला तर मला ए किती भेटतो, ए मला हा जो ए आहे तो आपल्या एक्झाम्पलमध्ये असायला पाहिजे टू. तर आता मी मस्तपैकी काय करणार, ह्याच्यामध्ये जिथं कुठं ए दिसतंय एला रिमूव्ह करणार आणि टू सबस्टिट्यूट करणार, म्हणजे मला ई टू दी पॉवर टू टीचा लॅपलास काय भेटेल, वन अपॉन एस मायनस टू. खूपच सोपं आहे, ई टू दी पॉवर टू टीचा लॅपलास वन अपॉन एस मायनस टू आला कसा, अकॉर्डिंग टू हा वाला स्टँडर्ड फॉर्म्युला ई टू दी पॉवर ए टीचा लॅपलास किती असतो, वन अपॉन एस मायनस ए. अकॉर्डिंग टू हा वाला फॉर्म्युला मी ई टू दी पॉवर टू टीचा लॅपलास किती लिहू शकलो, वन अपॉन एस मायनस टू. आणि केलंय काय फक्त, तर आपण ई टू दी पॉवर टू टी कम्पेअर केलंय ई टू दी पॉवर ए टी सोबत, तर मला ए किती भेटला, टू भेटला. तर मी ह्याच्यामध्ये काय केलं, जिथं कुठं ए दिसतंय एच्या ऐवजी काय पुट केलं, टू पुट केलं. मी आणखीन एक फॉर्म्युला लिहितो, नेक्स्ट फॉर्म्युल्यानंतर हा वाला फॉर्म्युला आणखीन चांगला क्लिअर होतो. लॅपलास ऑफ ई टू दी पॉवर मायनस ए टी, ई टू दी पॉवर मायनस ए टीचा लॅपलास असतो वन अपॉन, आता इथं मायनस ए आलंय पा, मायनस ए आलं तर इथं काय होईल, प्लस ए, म्हणजे अपोजिट होतं, प्लस एचं मायनस ए, मायनस एचं प्लस ए. ह्याचं आपण एक एक्झाम्पल घेऊ, लॅपलास ऑफ ई टू दी पॉवर मायनस थ्री टी. तर मला असं वाटतंय इथं मायनस थ्री आलंय म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये काय यायला पाहिजे, वन अपॉन एस प्लस थ्री, मायनस थ्री बिकम प्लस थ्री. तर हे तुम्हाला दोन फॉर्म्युले चांगले समजले असतील. आपण नेक्स्ट फॉर्म्युल्याकडे जाऊ, फॉर्म्युला नंबर फोर.
लैपलेस ट्रांसफॉर्म ऑफ साइन ए टी, तुम्हाला साइन ए टी चा लैपलेस घ्यायचा आहे. साइन ए टी चा लैपलेस असतो ए अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ह्याचं एक एक्झाम्पल घेऊ. लैपलेस ऑफ साइन थ्री टी. साइन थ्री टी चा आपल्याला लैपलेस घ्यायचा आहे. तर साइन थ्री टी चा लैपलेस घेण्यासाठी माझ्याकडे साइन ए टी वाला फॉर्म्युला पाहिजे. तर साइन ए टी चा लैपलेस असतो ए अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता तुम्ही साइन ए टी आणि साइन थ्री टी कंपेयर केलं तर तुमच्या असं लक्षात येईल, इथला जो ए आहे तो आपल्या एक्झाम्पलमध्ये कोण आहे, थ्री आहे. इथला जो ए आहे तो इथं थ्री आहे. तर मी मस्तपैकी काय करणार, इथं जिथं कुठं ए दिसतंय ए काढून टाकणार आणि त्याच्याऐवजी थ्री ठेवणार. तर ए कुठं कुठं दिसतंय, इथं एक दिसतंय आणि इथं एक दिसतंय. इथं खाली जे ए आहे त्याचा स्क्वेअर आहे. तर आता मला सांगा साइन थ्री टीचा लॅपलास अकॉर्डिंग टू हा वाला फॉर्म्युला हे असं येईल का, थ्री अपॉन एस स्क्वेअर प्लस थ्री स्क्वेअर. हे एकदम सिंपल आहे. तुम्हाला हे फॉर्म्युले माहीत पाहिजे, साइन ए टीचा लॅपलास ए अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, ई टू दी पॉवर ए टीचा लॅपलास वन अपॉन एस मायनस ए, ई टू दी पॉवर मायनस ए टीचा लॅपलास वन अपॉन एस प्लस ए. हे तुम्हाला फॉर्म्युले माहीत पाहिजे. ह्या फॉर्म्युल्यावरनं तुम्ही हे लॅपलास फाइंड आउट करू शकता. बर, आता आपण नेक्स्ट फॉर्म्युल्याकडे जाऊ. फॉर्म्युला नंबर फाईव्ह, लॅपलास ऑफ कॉस ए टी. कॉस ए टीचा लॅपलास आणि साइन ए टीचा लॅपलास हे दोन्ही फॉर्म्युले 50% सेम असतात. 50% ह्याचा अर्थ काय की इथं तुम्हाला जो डिनॉमिनेटर दिसतोय तोच डिनॉमिनेटर इथं येतो. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे चेंज कुठं असायला पाहिजे, न्यूमरेटरमध्ये. इथं न्यूमरेटरमध्ये ए येतं, इथं न्यूमरेटरमध्ये एस येतं. ओके, बर, ह्याचं एक आपण एक्झाम्पल घेऊ. लॅपलास ऑफ समजा कॉस टू टीचा तुम्हाला लॅपलास घ्यायचा आहे. आता कॉस टू टी कॉस ए टी सोबत कम्पेअर केला तर आपल्याला ए किती भेटायला पाहिजे, ए भेटायला पाहिजे टू. मी काय करणार, ह्याच्यामध्ये मस्तपैकी जिथं कुठं ए दिसतंय ए काढणार आणि टू ठेवणार. म्हणजे मला कॉस टू टीचा लॅपलास किती मिळणार, एस अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, म्हणजे एस अपॉन एस स्क्वेअर प्लस टू स्क्वेअर. काही डाऊट नसायला पाहिजे. बर, आता काय होतं, पेपरमध्ये कन्फ्युजन असं होतं की साइन ए टीचा लॅपलास आणि कॉस ए टीचा लॅपलास ह्या दोघांचे जे लॅपलासचे फॉर्म्युले डिनॉमिनेटर सेम आहे आणि चेंज फक्त न्यूमरेटरमध्ये आहे. तर असं कन्फ्युजन होऊ शकतं की साइन ए टीच्या लॅपलासमध्ये न्यूमरेटरला ए आहे का एस आहे, ए आहे का एस आहे, असं कन्फ्युजन होऊ शकतं. तर आता तुम्ही नीट बघा, हे कन्फ्युजन कसं क्लिअर करायचे. तुम्ही जर साइन ए टी साइन जर म्हणले साइन, तर साइनमध्ये ए ची फिलिंग येते, एची फिलिंग येते, एची साइन अ अ साइन अ साइन अ ची फिलिंग येते एची. आणि जर तुम्ही कॉस म्हणले कॉस, कॉसमध्ये फिलिंग कॉस, कॉसमध्ये फिलिंग एसची येते. साइन मध्ये फिलिंग एची येते, साइन अ अ साइन, आणि कॉसमध्ये फिलिंग कॉस, कॉसमध्ये फिलिंग एसची येते. बरोबर आहे की नाही. आता हे ज्याला फिलिंग वाला फंडा समजलंच नाही त्यांनी डायरेक्ट लक्षात ठेवायचं, त्याला काही ऑप्शन नाही आहे. ओके, पण सोपं आहे, साइन अ आणि कॉस, कॉसमध्ये तर सरळ सरळ कॉसमध्ये एस ची फिलिंग येते, कॉस यस. ओके, आता आपण नेक्स्ट फॉर्म्युल्याकडे जाऊ. आपण टोटल पाच फॉर्म्युले पाहिलेत, टोटल नाईन फॉर्म्युले आहेत, तर आपण पाचपर्यंत आलोत. नेक्स्ट फॉर्म्युला
फॉर्म्युला नंबर 6। नेक्स्ट फॉर्म्युलाकडे जाण्यापूर्वी आपण थोडी चर्चा करू, मॅथमॅटिकल चर्चा। मला सांगा, जर तुम्ही असं पाहिलं साईन थ्री टी, असं जर तुम्ही पाहिलं साईन थ्री टी, तर तुमच्या डोक्यामध्ये काय येतं? ही एक ट्रिग्नोमेट्रिक टर्म आहे। कोणती टर्म आहे? ट्रिग्नोमेट्रिक टर्म। कोणती टर्म? ट्रिग्नोमेट्रिक टर्म। बरोबर आहे की नाही? साईन थ्री टी ट्रिग्नोमेट्रिक टर्म। आणि जर मी असं लिहिलं साईन एच थ्री टी, साईन एच थ्री टी, एच एच आलं बघा, इथं इथं एच नव्हतं, इथं एच आलं, तर साईन एच थ्री टी ही कोणती टर्म आहे? तर बऱ्याचशा स्टुडंट्सला वाटतं ही ट्रिग्नोमेट्रिकच टर्म आहे, तर नाही, ही ट्रिग्नोमेट्रिक टर्म नाहीये, ही कोणती टर्म आहे माहिती आहे का? हायपरबोलिक टर्म। कोणती टर्म? हायपरबोलिक टर्म। म्हणजे जी टर्म आपल्याला ट्रिग्नोमेट्री सारखीच दिसते पण त्याच्यामध्ये एच असतं, एच, त्याला आपण ट्रिग्नोमेट्रिक टर्म नाहीत म्हणत, त्याला आपण कोणती टर्म म्हणतो? हायपरबोलिक टर्म। हे हायपरबोलिक फंक्शन आहे आणि हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे। आता तुम्ही जर नीट पाहिलं असेल तर साईन एटी आणि कॉस एटी हे दोन्ही पण काय आहेत? हे दोन्ही पण, साईन एटी कॉस एटी हे दोन्ही पण काय असायला पाहिजेत? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन। कोणतं फंक्शन? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन। साईन एटी कॉस एटी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन। ओके, हे दोघ जण काय असायला पाहिजेत? ह्याला काय म्हणतो आपण मॅथ्समध्ये? ई टू दी पॉवर एटी, ई टू दी पॉवर मायनस एटी, ह्याला म्हणतो आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन। कोणतं फंक्शन? एक्सपोनेन्शियल फंक्शन। ई टू दी पॉवर एटी, ई टू दी पॉवर मायनस एटी, एक्सपोनेन्शियल फंक्शन। साईन एटी कॉस एटी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन। ओके, मग काही जण म्हणतील हे कोणतं फंक्शन आहे ऍज अ वन, हे वन काय? तर वन आहे कॉन्स्टंट फंक्शन। कोणतं फंक्शन? कॉन्स्टंट फंक्शन। तर सगळ्यात पहिले आपण कॉन्स्टंट फंक्शनचा लॅपलास पाहिला, मग त्याच्यानंतर आपण एक्सपोनेन्शियल फंक्शनचा लॅपलास पाहिला, त्याच्यानंतर आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा लॅपलास पाहिला, आता आपल्याला जायचे हायपरबोलिक फंक्शनचा लॅपलास। तर आपला जो नेक्स्ट फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला नंबर 6, तो आहे लॅपलास ऑफ साईन एच ए टी। तर ऍक्च्युली असं एच ए टी असं रीड नाही करायचं, असं त्याला रीड नाही करायचं, असं वाचायचं नाही, त्याला कसं वाचायला पाहिजे? साईन हायपरबोलिक ए टी, साईन हायपरबोलिक एटी। एच फॉर काय? एच फॉर असायला पाहिजे हायपरबोला। कोणता बोला? हायपरबोला, हायपरबोलिक फंक्शन। ओके, साईन हायपरबोलिक एटी आणि लॅपलास ऑफ कॉस हायपरबोलिक एटी। ओके, तर आता साईन हायपरबोलिक एटी आणि कॉस हायपरबोलिक एटी हे कोणतं फंक्शन आहे? हायपरबोलिक फंक्शन। हायपरबोलिक फंक्शनचे लॅपलास ट्रान्सफॉर्मचे फॉर्म्युले तेच असतात जे आपले ट्रिग्नोमेट्रीचे असतात। हायपरबोलाचे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्रीचेच असतात, फक्त डिफरन्स काय माहिती का? डिफरन्स इतकाच आहे। मला सांगा, साईन एटीचा लॅपलास काय? ए अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर। तर साईन हायपरबोलिक एटीचा पण लॅपलास मी लिहिणार आहे ए अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर। तर डिफरन्स इतकाच आहे, इथं सेंटरला प्लस नाही आहे, मायनस आहे। म्हणजे मला हे सांगायचं आहे तुम्हाला की बाबा साईन एटीचा लॅपलास जो आहे हा तोच लॅपलास साईन हायपरबोलिक एटीचा असतो, फक्त चेंज काय करायचा आहे? मायनस। आणि हे मायनस कसं लक्षात ठेवायचं? तर ते खूपच सोपं आहे। हे फंक्शन कोणतं आहे? हायपरबोलिक, हायपर, हायपरबोलिक, हायपर, हायपर म्हणजे हायपर होणं चांगलं नसतं, निगेटिव्ह,
निगेटिव। मग आता मला सांगा कॉस हायपरबोलिक एटीचा लॅपलास तोच असेल जो कॉस एटीचा आहे, फक्त आपण लिहिताना ह्या प्लसच्या ऐवजी मायनस लिहिणार। तर मला असं वाटतंय हा लॅपलास येईल एस अपॉन एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर। कॉस मध्ये फिलिंग कशाची येते, कॉस मध्ये एस आणि साईन मध्ये साईन अ, साईन अ ची फिलिंग येते। बर ह्याचे आपण आता दोन एक्झाम्पल पाहू। लॅपलास ऑफ मी इथं घेतो साईन हायपरबोलिक टू टी। आता साईन हायपरबोलिक टू टी जर साईन हायपरबोलिक ए टी सोबत कम्पेअर केलं तर इथला जो ए आहे तो ए म्हणजे इथं कोण असायला पाहिजे, इथं असायला पाहिजे टू। हा जो ए आहे तो इथं टू असायला पाहिजे। तर मी ह्याच्यामध्ये मस्तपैकी ए च्या जागी टू पुट करतो तर हे असं बनल टू अपॉन ए स्क्वेअर मायनस टू स्क्वेअर। ओके मग ह्याला तुम्ही फर्दर सिम्प्लिफाय असं करू शकता टू अपॉन ए स्क्वेअर मायनस फोर, हे दोनचा स्क्वेअर हा किती होईल फोर होईल। ओके ह्याचं एक आपण एक्झाम्पल घेऊ लॅपलास ऑफ कॉस हायपरबोलिक थ्री टी। आता कॉस हायपरबोलिक थ्री टी कॉस हायपरबोलिक ए टी सोबत कम्पेअर केलं तर ए किती यायला पाहिजे थ्री यायला पाहिजे। तर मी मस्तपैकी ह्याच्यामध्ये एच्या जागी थ्री पुट जर केलं तर मला भेटतं एस अपॉन ए स्क्वेअर मायनस थ्री स्क्वेअर। मला असं वाटतंय आत्तापर्यंत आपण लेक्चर स्टार्ट झाल्यापासून आत्तापर्यंत आपण जे काही घेतले त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील। हे कोणतं फंक्शन आहे, हे आहे कोणतं फंक्शन हायपरबोलिक फंक्शन। ओके तर आपण सगळ्यात पहिले लॅपलास घेतला वनचा जो की असतो वन बाय एस आणि वन हे कोणतं फंक्शन आहे कॉन्स्टंट फंक्शन। नंतर आपण लॅपलास कशाचा घेतला ई टू दी पॉवर ए टी आणि ई टू दी पॉवर मायनस ए टी। ई टू दी पॉवर ए टीचा लॅपलास असतो वन अपॉन एस मायनस ए, ई टू दी पॉवर मायनस ए टीचा लॅपलास असतो वन अपॉन एस प्लस ए। इथं प्लस हे असेल तर मायनस हे येतं, मायनस हे असेल तर प्लस हे येतं आणि हे दोन कोणते फंक्शन आहेत एक्सपोनेन्शियल फंक्शन। नंतर आपण साईन ए टी आणि कॉस ए टीचा लॅपलास घेतला, साईन ए टी आणि कॉस ए टी हे कोणते फंक्शन आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन। आणि आत्ता आपण डिस्कस केलं फॉर्म्युला नंबर सिक्स आणि फॉर्म्युला नंबर सेवन हायपरबोलिक फंक्शन। ओके टोटल फॉर्म्युले किती आहेत, टोटल फॉर्म्युले आहेत नऊ, नऊ पैकी आपण किती डिस्कस केले आहेत सेवन, म्हणजे सेवन फॉर्म्युले डिस्कस केले। आता राहिले किती दोन, टू फॉर्म्युले राहिले, दोन फॉर्म्युले राहिले। एकदा मी सांगतो तुम्हाला आपण सध्या कुठं आहोत, पटकन सांगतो आपण आहोत एम थ्री मध्ये, बरोबर एक नाही आपण कुठं आहोत एम थ्री मध्ये आहोत। एम थ्री मध्ये टोटल युनिट आहेत पाच, त्याच्यापैकी आपण कोणतं युनिट स्टार्ट केलंय पहिलं युनिट, त्याचं नाव काय लॅपलास ट्रान्सफॉर्म। लॅपलास ट्रान्सफॉर्म मध्ये पहिल्या युनिटमध्ये किती पॉइंट्स प्रिपेअर करायचे आहेत आपल्याला, तीन पॉइंट्स प्रिपेअर करायचे आहेत। त्याच्यापैकी पहिला पॉइंट काय बेसिक ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म। फायनल पेपरमध्ये ला आपला जो मेन पेपर असतो त्याच्यामध्ये क्वेश्चन जे येतात ते पहिल्या पॉइंटवर येतात का, बिलकुल नाही। मग कशावर येतात पॉइंट नंबर टू आणि पॉइंट नंबर तीन। पॉइंट नंबर टू वर किती क्वेश्चन्स येऊ शकतात मॅक्स तीन क्वेश्चन, पॉइंट नंबर तीन वर मॅक्स दोन क्वेश्चन। मग आपण पॉइंट नंबर वन का घेतोय, कारण पॉइंट नंबर टू टोटली डिपेंड आहे कुणावर पॉइंट नंबर वन वर, म्हणून आपण पॉइंट नंबर वन घेतोय। पॉइंट नंबर वन काय बेसिक ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म, हा आपला पॉइंट नंबर वन बेसिक ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म। बेसिक ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म मध्ये आपण काय काय पाहणार आहेत, सगळ्यात पहिले आपण फॉर्म्युले पाहणार आहे जे की आता पाहतोय आपण, नंतर आपण प्रॉपर्टीज पाहणार आहेत आणि लास्टला आपण डेफिनेशन पाहणार आहेत। तर सध्या आपण कुठं आहोत, सध्या आपण इथं आहोत फॉर्म्युल्यांमध्ये आहोत। फॉर्म्युले नंबर ऑफ फॉर्म्युले किती आहेत नाईन फॉर्म्युले आहेत, त्याच्यापैकी किती डिस्कस केलेत आपण सेवन फॉर्म्युले डिस्कस केले आहेत। सेवन पैकी
पहिला फॉर्म्युला कशाचा आहे, कॉन्स्टंट फंक्शन. नंतरचे दोन फॉर्म्युले कशाचे आहेत, एक्सपोनेन्शियल फंक्शन. नंतरचे दोन फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि नंतरचे दोन फॉर्म्युले हायपरबोलिक फंक्शन. ओके, आता आपण जो फॉर्म्युला नंबर 8 कड, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी रेस टू एन. टी रेस टू एन चा लॅपलास असतो एन फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू एन प्लस वन. ओके, तर आता ही कोणती टर्म आहे, टी रेस टू एन ही टर्म कोणती असायला पाहिजे, ही जी टर्म आहे टी रेस टू एन त्याला आपण कोणती टर्म म्हणणार मॅथमॅटिकली, ही अल्जेब्रिक टर्म आहे. कोणती टर्म, अल्जेब्रिक टर्म. ओके, तुम्ही अशा सिंपल सिंपल टर्म्स खूप वेळेस पाहिले असतील. कोणत्या कोणत्या सिंपल टर्म्स, एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब, बरोबर आहे की नाही, ह्यांना कोणत्या टर्म्स म्हणतात, अल्जेब्रिक टर्म्स. इतकंच आहे की आपल्या आपल्या ह्या टॉपिकमध्ये एक्स स्क्वेअर एक्स क्यूब नाही येणार, टी स्क्वेअर टी क्यूब टी मध्ये टर्म्स येतील. तर हे टी स्क्वेअर टी क्यूब ह्या कोणत्या टर्म्स आहेत, अल्जेब्रिक टर्म्स. बर, तर आता टी रेस टू एनचा लॅपलास काय असतो, एन फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू एन प्लस वन. ह्याच्यामध्ये हे जे साईन आहे, हे साईन, ह्या साईनला आपण कोणतं साईन म्हणतो, ह्याला म्हणतो आपण फॅक्टोरियल. कोणता रियल, फॅक्टोरियल. काही जण त्याला म्हणले असतील ते एक्सक्लामेटरी साईन आहे, हे वाल साईन एक्सक्लामेटरी साईन. बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे, हे एक्सक्लामेटरी साईन सुद्धा आहे, पण हे एक्सक्लामेटरी साईन इंग्लिशमध्ये, इंग्लिश. मराठीमध्ये ह्याला कोणतं साईन म्हणतात, उद्गार वाचक चिन्ह. ज्यांचं स्कूल शाळा ही मराठीत झाली असेल त्यांना माहीत असेल उद्गार वाचक चिन्ह, इंग्लिशमध्ये एक्सक्लामेटरी साईन, पण आपल्या मॅथ्समध्ये ह्याला काय म्हणतात, फॅक्टोरियल म्हणतात. ओके, बर, तर ह्याला आपण रीड कसं करणार, एन फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू एन प्लस वन. इथं एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे आणि ती गोष्ट ही आहे की ह्या टीच्या पॉवरमध्ये जो एन आहे, तर एन असायला पाहिजे पॉझिटिव्ह इंटीजर. एन काय असायला पाहिजे, ह्या टीच्या पॉवरमध्ये, ह्या टीच्या पॉवरमध्ये जो एन दिसतोय तो एन काय असायला पाहिजे, एन इज अ पॉझिटिव्ह इंटीजर. टीच्या पॉवरमध्ये, टीच्या पॉवरमध्ये जर पॉझिटिव्ह इंटीजर असेल तरच हा तुम्ही फॉर्म्युला यूज करू शकता, हा फॅक्टोरियलवाला फॉर्म्युला. जर टीच्या पॉवरमध्ये पॉझिटिव्ह इंटीजर नाही आहे, पॉझिटिव्ह इंटीजर नाही आहे कुणाच्या पॉवरमध्ये, टीच्या पॉवरमध्ये, तर तुम्ही हा फॅक्टोरियलवाला फॉर्म्युला यूज नाही करू शकत. तर तुम्हाला बघावं लागेल टीच्या पॉवरमध्ये कोण आहे. काही जण म्हणत असतील की पॉझिटिव्ह इंटीजर सांगा आम्हाला पहिले काय भानगड आहे, तर पॉझिटिव्ह इंटीजर जनरली माहीत असतं मुलांना, असं उगम म्हणायचं असतं, बऱ्याच जणांना माहीत नाही आहे पॉझिटिव्ह इंटीजर म्हणजे काय. पॉझिटिव्ह इंटीजर कोणते कोणते असतील, पॉझिटिव्ह इंटीजर हे असतील ना, 1, 2, 3, 4, बरोबर आहे की नाही, पॉझिटिव्ह इंटीजर्स. ओके, निगेटिव्ह इंटीजर्स -1, -2, -3, बर सोडून द्या. तर पॉझिटिव्ह इंटीजर मीन्स 1, 2, 3, 4. बर, आता ह्याचा आपण एक एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल समजा मला लॅपलास घ्यायचा आहे टी टी टू दी पॉवर 3 चा. तर तुम्ही पहिले बघा टीच्या पॉवरमध्ये कोण आहे, 3 आहे. 3 हा पॉझिटिव्ह इंटीजर आहे का, बिलकुल आहे. तर तुम्ही मस्तपैकी टी रेस टू 3 चा लॅपलास घेण्यासाठी, टी रेस टू 3 चा लॅपलास घेण्यासाठी हा वाला फॉर्म्युला यूज करू शकता. आता मी काय करतो, इथं हळूच नाही का, हे बघा मी काय करतो, इथं टीच्या डोक्यावर 3/2 घेतो. टीच्या डोक्यावर काय घेतलं मी, 3/2. आता टीच्या पॉवरमध्ये जे 3/2 आहे, 3/2 हा पॉझिटिव्ह इंटीजर आहे का, नाही. 3/2 हा पॉझिटिव्ह इंटीजर नाहीये. तर तुम्ही टी रेस टू 3/2 चा लॅपलास घेण्यासाठी
हा फॅक्टोरियल वाला फॉर्म्युला यूज करू शकत नाही। म्हणजे तुम्हाला एक गोष्ट क्लियर झाली असेल की बाबा तुम्ही हा फॅक्टोरियल वाला फॉर्म्युला तेव्हाच यूज करू शकता जेव्हा टीच्या पॉवर मध्ये कोण पाहिजे, सिंपल पॉझिटिव्ह इंटीजर पाहिजे। आता इथं आपण 3 घेऊ आणि मग टी रेस टू 3 साठी तुम्ही टी रेस टू एन चा फॉर्म्युला यूज करू शकता। तर मला सांगा एन किती असायला पाहिजे, 3 असायला पाहिजे। तर ह्याच्यामध्ये तुम्ही जिथं कुठे एन आहे तिथं 3 पुट करा, तर हे असं येईल 3 फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू 3+1। इथं एक एन आहे, इथं एक एन आहे। हा आता ही पण गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे की 3 फॅक्टोरियलला कसं सॉल्व करायचं, हाऊ टू सॉल्व फॅक्टोरियल, हाऊ टू सॉल्व फॅक्टोरियल। आता हे बघा, ऑनलाईन लेक्चर मध्ये मला माहीत नसतं की तिकडं म्हणजे तुम्ही जे स्टुडंट्स आहात त्या स्टुडंटचं नॉलेज कसं आहे, म्हणजे काही स्टुडंटचं नॉलेज खूपच चांगलं असू शकतं, काही स्टुडंटचं नॉलेज ठीकठाक असू शकतं, काही स्टुडंटचं नॉलेज काहीच असू शकत नाही। तर मला इकडून शिकवताना सगळ्या स्टुडंटचा विचार करून शिकवावा लागतो। जसं की आता काही स्टुडंट्स म्हणतील हे फॅक्टोरियल कशाला सांगायले सर, तर काही असे पण स्टुडंट्स आहेत ज्यांना हे फॅक्टोरियल कसं कॅल्क्युलेट करायचं माहीत नाही आहे। हळूहळू मी थोडी स्पीड वाढवल, म्हणजे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करत हळूहळू थोडी स्पीड वाढणार आहे। तुम्ही म्हणजे एकदम रिलॅक्स राहा, तुम्ही काही काळजी करू नका, पूर्ण M3 व्यवस्थित होणार आपलं। ओके बर, तर आता मी फॅक्टोरियल कसं सॉल्व करायचं ते सांगतो। आपल्याला पाहिजे समजा 3 फॅक्टोरियल किंवा आपल्याला पाहिजे 5 फॅक्टोरियल। तर 5 फॅक्टोरियलला मी कसं सॉल्व करणार, तर 5 पासून स्टार्ट करायचं। पहा 5 × 4 × 3 × 2 × 1 म्हणजे 5 पासून स्टार्ट करायचं 1 पर्यंत यायचं मल्टिप्लिकेशन करत 5 × 4 × 3 × 2 × 1। आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन जे काही येईल ती व्हॅल्यू म्हणजे 5 फॅक्टोरियल। किती येतं हे, 5 × 24 + 20 + 60 + 60 + 2 = 120 येतं। समजा तुम्हाला 4 फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करायचं, तर कसं करणार, 4 × 3 × 2 × 1। 4 पासून स्टार्ट करायचं 1 पर्यंत यायचं, हे झालं 12 × 12 = 24 झालं। किंवा तुम्ही फॅक्टोरियल हे डायरेक्ट कॅल्क्युलेटरनं सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता, कारण तुमच्या पेपरला कॅल्क्युलेटर अलाउड आहे। कॅल्क्युलेटरवर कसं कॅल्क्युलेट करायचं मी ते तुम्हाला नंतर सांगेल, किंवा जनरली ते पोरांना माहीत असतं। बर, आता आपल्याला इथं व्हॅल्यू कशाची पाहिजे, 3 फॅक्टोरियलची। मग 3 फॅक्टोरियलला मी कसं सॉल्व करणार, 3 × 2 × 1 / हे 3+1 काय होईल, ते 4 होईल, s^4। तर फायनली हे मल्टिप्लिकेशन किती येईल, 6 / s^4। तर हे जे आलं 6 / s^4 तर हे 6 / s^4 हे काय, हा लॅपलास आहे। हा कुणाचा लॅपलास आहे, हा लॅपलास आहे t^3 आणि तो कसा आला, तर तो अकॉर्डिंग टू हा वाला फॉर्म्युलानं आला। आणि हा वाला फॉर्म्युला मी कसं काय अप्लाय करू शकलो, कारण टीच्या पॉवर मध्ये जो 3 होता तो काय होता, पॉझिटिव्ह इंटीजर। म्हणून मी त्या फॉर्म्युल्यानं t^3 लॅपलास फाइंड आउट करू शकलो आणि तो किती आला, 6 / s^4। बघा इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत का। ओके, हा होता फॉर्म्युला नंबर 8। तर आपला आता एक फॉर्म्युला बाकी आहे, तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ, भेटू उद्या सकाळी ठीक 8 वाजता। ओके बाय बाय, टेक केअर।